आटोने दारूची अवैध रित्या वाहतूक करीत असलेल्या 3 आरोपींना गोंदिया पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 21,000 रुपयांची दारू, आटो, 2,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीमध्ये सतीश चिंचोलकर, राजेश गायधने, सत्यवान गायधने यांचा समावेश असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MTS न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा.